माई, विजयाताई आहे का कुणी? ओ माई, कोण आहे? कोण आलंय सकाळी सकाळी? अगं बाई, शालन, ये ये ये, बस 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 हो. काय शालन, आज सकाळी सकाळी कसं काय मोर्चा वळवलास आमच्या घराकडे? काय हो, चेष्टा करताय माई. अहो विजया, त्यांनी मला रात्री फोन केला होता कामासाठी ये म्हणून, म्हणून तर मी आले. हे बघ, हे ना असं होतं माझं आजकाल, विसरलेच होते ग बाई मी सगळं. छे, आणि काय हो माई, तुम्ही लंगडत कशासाठी होतात? संधिवात का? वाटलंच मला, म्हणूनच विजया त्यांनी फोन केला असणार मला, कारण ह्या त्रासामुळे तुम्हाला नाहीच जमणार हो ग. तुम्ही ना सकाळचं कोवळं ऊन घेत जा. तुमच्याकडे कसं छानसं अंगण आहे, बसायला बाक आहे, सूर्य काय सगळ्यांसाठीच असतो, पण कोवळी ऊन घेण्यासाठी ऐपत लागते. हो ग बाई, खरंय. अय्या, तुम्ही एवढ्या लवकर आलात? तुमचं एकदा कळलं ना की बाकीची कामं ऍडजस्ट होत आहेत की नाही ते ठरवायला हवं ना. हो, ऍक्च्युली माई ना रात्री उशिरा तुम्हाला कशाला डिस्टर्ब करायचा म्हणून उठवायला नाही आले मी. रात्रीच फोन केला मी यांना, आजपासून या म्हणून. म्हणजे फक्त पोळ्यांचं सोपवायचं का यांच्याकडे, बाकीचं सगळं मी करेन. हे बघ, काल काय ठरलंय आपलं, तू या घरची करती आहेस, तू काय ते सगळं ठरवायचंस, तू ठरवायचंस आणि हे मी ऐकायचं. काय ठरव, तुला काय हवं ते? छानच आहे की मग. मग ठीक आहे, मग ठरवून टाकूया. तर तुम्हाला आजपासूनच जमेल का शालनताई? हो, न जमायला काय झालंय, काय हो माई. अगदी. या शालनताई, तुम्हाला ना मी किचन पण दाखवते आणि बाकीच्या पण गोष्टी सांगते. बर, आलेस हा माई? हो हो. आदित्य, काय करतोयस रे? करतो रे, करून आलोय, आंघोळ करून आलोय. आदित्य, अरे काय यार, लग्नाला 10-15 वर्ष झालेल्या निरुत्साही बायको सारखी काय वागते? हे बघा मिस्टर आदित्य, मी तुम्हाला या आधी ते तिकडे कॉलेजमध्ये, हा लेक्चर साठी तुम्हाला स्पेशल वेळ आणि जागा दिलेली आहे, ते तिकडेच करायचं. इथे तुम्ही मॅडम नाही आहात, इथे तुम्ही नकट्या मेघनाच्या रोल मध्ये आहात. आदित्य, अरे काय खेळत नाहीस का माझ्याबरोबर? आदित्य, फरक मध्ये मध्ये येऊ नको. अरे काय सांगू दे ना मला. जा, कार्टून. भूक नाही का लागली तुला? अरे लागली ना, जातेच आहे मी. ये तू सुद्धा, गरम गरम करते काहीतरी झटपट. ए, उपमा नको करूस, पुण्याला सध्या तेच खातोय ना मी रोज. थालीपीठ कर खमंग. ओके डन, गो. ए ऐक ना आदित्य, म्हणजे मला माहिती आहे आपल्या हातात काही नाहीये, पण तरी ट्रान्सफरचं आजच कळलं तर किती बरं होणार आहे. म्हणजे मी तुझ्या बरोबरच येईन ना पुण्याला, आणि मग माझे कपडे आणि बाकीचं सामान घेऊन लगेच मुंबईला येईन. नाही, बरं होईल इथल्या दृष्टीने, पण तिकडे मी एकटा पडेन याची मजा वाटते ना तुला. काय रे आदित्य, राहा ना एकटा, ब्रेड ऑमलेट खात. बॅड जोक, बॅड जोक. मला भूक लागली, थालीपीठ कर. माई, नाव गो. आदित्य, जा पटकन. कार्टून. माझं काम म्हणजे एकदम फटाफट असत. आणि हो, ते बापट आजी आजोबा आहेत ना, त्यांचं सुद्धा काम घेतलं मी. अय्या, पण आमच्याकडे यायच्या आधी तुमची ऑलरेडी 2 काम आहेत ना, मग आता बापटांकडे कधी जाणार? सकाळी 6:30 जाते मी, आणि मग काय, माझे सुपर पास सुरू. ताई ताई, हा गॅस माझ्यासाठी ठेवा, आणि त्या गॅसवर ना तुम्हाला काय करायचंय ते करा. चालेल.